नमस्कार, मी अरविंद आठले. सध्या आपण नामस्मरणावर बोलतो आहोत. नामस्मरणाचे तीन भाग घेतले आपण पहिले, त्यानंतर नामस्मरणाला आवश्यक असे प्राणायाम, ध्यान कसं करावं, योगनिद्रा कशी करावी, ज्याचा कसा पूरक ह्या सगळ्या नामस्मरणाला उपयोग आहे. मी म्हणजे शरीर नाही ही भावना ज्यांनी दृढ होते असा अभ्यास आपण केला. आता या मालिकेतलं नामस्मरणावरचं हे मी शेवटचं भाषण तुमच्यासमोर करतो आहे. तर आपण हे बघितलं की मनोलय हा सगळ्यात मोठा भाग आहे. हा मनोलय झाल्यानंतर त्याच्या वरच्याच्या अवस्थेत तुम्ही पोचता, त्यानंतर मागे फिरता येत नाही. नदी जशी समुद्रावर मिळाल्यानंतर ती मागे येऊ शकत नाही, तसं आपण मनोलय झाल्यानंतर, एकदा मनोलयाची मनाला सवय झाल्यानंतर आपल्याला मागे फिरण्याचे सगळे दोर कापलेले आहेत हे लक्षात ठेवा. आणि ही जी अवस्था शेवटची आहे हिचं वर्णन नाही करताय. रामकृष्णांची एक कथा मला माहिती आहे. शिष्याने विचारलं, महाराज समाधी कशी काय आहे? ते म्हणतात, थांबा मी सांगतो तुम्हाला. आसन घालून बसले, डोळे बंद केले आणि वर्णन करायला लागले की असं होतं, असं होतं, मग यानंतर असं होतं, यानंतर असं होतं, असं सांगता सांगता ते स्वतः समाधीत चालले गेले. आता जो माणूस समाधीत गेला तो काय बोलणार आणि काय सांगणार? प्रत्यक्ष उदाहरणाने ते दाखवतात की काय होणार, अवस्था कुठल्या येतात. असंच आमचे सद्गुरू नरसिंह सरस्वती यांच्याविषयी सुद्धा होत असे. सांगता सांगता वाचा बंद होऊन जायचे आणि हे झाल्यानंतर बोलायला कोण शिल्लक राहतो? मौनम आख्यानम ही सगळ्यात मोठं आख्यान मौन. मौनम आख्यानम हे फार महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. जो माणूस जसा जसा वरच्या वरच्या पायरीला जातो तसतसं त्याचं मौन वाढत जातं. तो आत्मनिरीक्षण करायला लागतो आणि हे जे मौन वाढलेलं आहे हे मौन असताना तो आत्मानंदात राहत असतो. आत्मानंद फार महत्त्वाची गोष्ट आहे. तो त्या अवस्थेत गेला त्याला आनंद मिळणार, सच्चित आनंद या अवस्थेतच तो असणार. आणि असा जो माणूस आहे त्याला इतर जागतिक जगाच्या व्यावहारिक भूमिकेबद्दल बोलायची इच्छा होईल का? नाही होणार. परंतु तो आनंदी असतो हे लक्षात घ्या. अत्यंत आनंदात असलेला माणूस म्हणजे वर पोचलेला माणूस. खूप सिरियस चेहरा करून बसलेला आहे तो माणूस वर पोचलेला असं समजायचं काही कारण नाही. अत्यंत आनंदी असणं हे साधूचं एक लक्षण आहे. समोरच्या व्यक्तीची त्याला कणव येते, त्याच्या अज्ञानाचं त्याला काही वेळा आश्चर्य वाटतं, कारण तो त्या अज्ञानाच्या भूमिकेतून तो स्वतः गेलेला असतो. आणि त्यामुळं त्याला समोरच्या व्यक्तीचं अज्ञान हे काही विशेष वाटत नाही. हे असणार, हे स्वाभाविक आहे. माणूस अज्ञानी आहे म्हणूनच अनेक त्याच्या मनात शंका उत्पन्न होतात. ज्यावेळी या शंका जातील त्यावेळी त्याचं ज्ञान पूर्ण होईल, तो शंका येणारच नाही त्याच्यामध्ये. गुरुविषयी असं अत्यंत निशंक असलं पाहिजे. तेव्हा पण हा शिष्य हा शमदम तितिक्षा मुमुक्षत्व या पायरीतून जात असतो. शमन केलं पाहिजे भावनांचं, केवळ दमन नाही. ब्रह्मचर्याचं मूर्खपणाने पालन करणारे असे लोक मी बघितलेले आहेत. आपल्या भावना मारायचा प्रयत्न करतात ब्रह्मचर्याच्या नावाखाली. हे चुकीचं आहे, मारू नका. माझ्या पाण्यात असे एक संन्यासी आहे की 80व्या वर्षी त्यांचं पाऊल घसरलं. याचं कारण भावना मारलेल्या आहेत. केवळ शमन नाही, इंद्रियांचं लालन करा. किती करा? एक विशिष्ट मर्यादेपर्यंत. त्यानंतर इंद्रियांना तुमच्यावर आरूढ होऊ देऊ नका. इंद्रिय तुमच्या ताब्यात पाहिजे, तुम्ही इंद्रियांच्या ताब्यात नाही. जसं दारू पिणारा सुरुवातीला दारू पिऊन दारूवर तो आरूढ झालो असा त्याचं भय असतं, पण शेवटी दारू त्याच्यावर जेव्हा आरूढ होते तेव्हा तो दारूबाज समजला जातो आणि त्याच्या हातात दुसरं काही राहत नाही, ती दारू त्याला खाऊन टाकते. असं हे शमदम तितिक्षा फार महत्त्वाची आहे.
खूप लोक वाट पाहतात वाट पाहतात, कंटाळून जातात. असं कंटाळून काय उपयोग नाही. मी स्वतः अत्यंत वाईट परिस्थितीत वर्षानुवर्ष काढलेली आहे. तसं वाटतं झक मारली या प्रांतात पडलो सोडून द्या सगळं, पण असं होत नाही. ती खरी तुमची परीक्षा असते. दंडा जो असतो तो असा बळकट हलवला जातो गुरुकडून. तुम्ही किती पात्रतेच्या आहात हे तो पाहत असतो. तुमच्यात किती शक्ती आहे थांबण्याची, ती ही खरी तितिक्षा आहे. ही तितिक्षा जेव्हा लक्षात येतं गुरुच्या की आता याला काही हे करण्यात अर्थ नाही, हा पूर्ण व्यवस्थित आहे, पूर्णपणे मनापासून हे सगळं करतो आहे, आणि मग त्यावेळी हे सद्गुरू त्या शिष्याला महावाक्याचा उपदेश करतात. महावाक्य हे ज्ञान आहे. तू म्हणजे कोण आहेस? तत्वमसी. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अहम ब्रह्मास्मी, मी स्वतःच ब्रह्म आहे. ब्रह्म या ठिकाणाहून उत्पन्न होते आणि या ठिकाणी विलीन होत आहे. ब्रह्माचं केंद्र होऊन जातो. आणि हे ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं त्यावेळी सगळ्या सांसारिक इतर कुठल्याही सगळ्या अपेक्षा बंद होतात आणि तो आत्मानंदामध्ये विलीन होतो. तेव्हा हे सांगणं हे शब्दाच्या पलीकडे आहे. रामकृष्णांचं उदाहरण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की शब्दाच्या पलीकडे आहे. ते अवस्था सांगता येत नाही, ती अनुभवावी लागते. आता मध्यंतरी मी काही गोष्टी राम मंदिराच्या संदर्भात सांगितलं की अमुक अमुक आहे त्या गोंदवलेकर महाराज त्यांच्याशी बोलतात, तर दुसऱ्या साधकाच्या मनात किंतू आलं त्याच्याशी कसे बोलतात, माझ्याशी का बोलत नाही. अरे अशी तुलना होते का? तुझी काय लायकी, त्यांची काय लायकी, त्यांचा किती त्या गुरुप्रती भाव आहे, किती गुरुत्वामध्ये लीन होण्याचे त्यांचं मनाची अवस्था आहे, ती तुमची आणा, तुमच्याशी बोलतील. गुरु भेदभाव करत नाहीत. हा शिष्य जवळचा तो शिष्य जवळचा असं करत नाहीत. जसा परमेश्वर भक्त आणि अभक्त दोघांचाही असतो, तो जसा भक्तांचा असतो तसाच तो अभंग अभक्तांचाही असतो, कारण त्या अभक्तांनाही त्यांनीच उत्पन्न केलेलं असतं. हा भाग तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही पहिले सगळं समजावून घ्या. हे माझा या सगळ्या हे जी काय भाषण मालिका आहे याचं उद्दिष्ट आहे की तुम्ही समजून घ्या. समजून घेतलं तर मग महावाक्य जे गुरुंनी सांगितलेलं असेल शेवटी, ते अहम ब्रह्मास्मी असेल, तत्वमसी असेल, अजून कुठलं असेल, एखाद्याचं नाव असेल, तुम्हाला एखादं नाव त्यांनी दिलं असेल, समजा दत्ताचं नावाचा तुम्हाला मंत्र दिलेला आहे, त्याचा अर्थ ते तुम्ही आहात. ती मंत्राची अवस्था तुम्हाला येऊ शकते. तुम्ही दत्तात्रय होऊ शकता, तुम्ही राम होऊ शकता, तुम्ही कृष्ण होऊ शकता. तुमच्यामध्ये ही अत्यंत अशी विलक्षण अशी मानसिक शक्ती आहे की जी तुम्हाला कुठल्याही अवस्थेत घेऊन जाऊ शकते. तेव्हा तुकाराम महाराजांनी एक फार हा साक्षात्कार कसा याचं वर्णन फार सुंदर केलं. ते काय म्हणतात पहा, रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, तेणे अंजन गुणे दिव्यदृष्टी झाली, कल्पना निवाली द्वैताद्वैत. कल्पना संपून जातात. अमुक म्हणजे अमुक, तमुक म्हणजे तमुक, हे म्हणजे चांगलं, ते म्हणजे वाईट, हे म्हणजे सुख, ते म्हणजे सुख, हे सगळं बंद होऊन जातं. अशी एक विलक्षण अवस्था मनाची येते. मनाचा पूर्ण लय होऊन जातो, मन राहत नाही. जर मन राहिलं नाही तर कल्पना कुठून आल्या? तेव्हा पुढे ते काय म्हणतात, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निवाळीला विश्वाकार. हा स्वतःचा जो अंतर्गत आत्मा आहे, हा जो मी आहे, हा मी संपलाय आणि तो विश्वरूप झालेला आहे. विश्वाचा आकार त्याला आलेला आहे. पृथ्वीचा नाही, मी विश्वाचा म्हणतोय. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, तेची झाला अंगे तुका आता. तुका कोण झाला? तो स्वतः ब्रह्म झाला, ब्रह्मानंदात लीन झाला. तेव्हा हा योगमार्ग तो भक्तिमार्ग असला भेदभाव करू नका. सगळे मार्ग एकाच ठिकाणी जाणार आहे. आणि ज्याला पूर्ण ज्ञान घ्यायचं आहे त्याला या सर्व मार्गांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानस्वरूप कसं आहे हे तुकारामांनी आता जो अभंग सांगितला यात सांगितलेला आहे.
तुकारामासारखा अत्यंत श्रेष्ठ असा माणूस. आता परब्रह्म शेवटी तुम्ही ज्या ठिकाणी झाला मग तुम्ही साक्षित्वानी पाहता आणि हे साक्षित्वही नष्ट होतं. आता हे साक्षित्व नसून ते आपलं अभिन्न असं रूप आहे, आपणच आहोत ते. तेव्हा रामदास याचं वर्णन करतात, तो तत्वमसी आणि अहम ब्रह्म ऐसे जाणते विश्वासे महावाक्य, अयमात्मा ब्रह्म आणि ज्ञानब्रह्म दास म्हणे वर्म वेदवाक्य. वेदवाक्य म्हणजे प्रज्ञानं ब्रह्म असं ऋग्वेदाचं वेदवाक्य आहे. ते सर्वश्रेष्ठ आणि तेच खरं ज्ञान हे रामदास स्वामी सांगतात. ते म्हणतात की ते तूच आहेस. हे वाक्य महावाक्य समजलं तरी मी ब्रह्म आहे. आपण योगनिद्रा घेतली त्यात पाहिलं असेल, शेवटी आपण म्हणतो मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास. हा आत्माराम म्हणजे ब्रह्म आणि चैतन्य हेच ब्रह्म आहे. जोपर्यंत चैतन्य शरीरात आहे तोपर्यंत हा जडदेह आहे. चैतन्य शरीरातून गेलं की जडदेह संपला, जडदेहाचा मृत्यू, आपला मृत्यू नाही. तेव्हा हे सगळं पुढे काय रामदास म्हणतात, निरंजना जाता नाही जनवन अंतराळी गगन एकाएकी, एकाएकी देव निर्मळ निश्चळ आतुडे प्रांजळ दुजे विण. आकाशाचं स्वरूप काय विचारलं तर पोकळी याशिवाय दुसरं काही सांगता येणार नाही. काही आहे का हो स्वरूप आकाशाला? काही आकार आहे? काही नाद आहे? काय आहे? सर्वत्र त्याची व्याप्ती आहे एवढं दिसत आहे. जगडव्याळ एवढं विश्व आहे. हे विश्व नष्ट होतात क्षणाक्षणाला आणि हे विश्व क्षणाक्षणाला उत्पन्नही होत आहे. आणि ज्या ठिकाणी आकाशात पाहतो जिथं ढग नाही तिथं त्याचा वर्ण निळा दिसतो. दिवसा प्रकाशात निरभ्र आकाशाची प्रभा तेजस्वी अशा नीलवर्णाची दिसते. हा नीलवर्ण हा महत्त्वाची गोष्ट आहे. त्या नीलवर्णाकडे आपल्याला जायचं. ह्या नीलवर्णाचे कृष्ण आहेत, राम आहेत. या रंगाची अनुभूती घेतलीत तर राम आणि कृष्ण समजतील. या नीलवर्णाला जेव्हा पांढऱ्या वर्णाची छाक येते त्यावेळी त्याची तेजस्विता वाढते. मी एक माझा अनुभव सांगायचा नसतो पण सांगतो. शवासनाच्या अवस्थेत असताना मी एकदा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीत गेलो की ज्ञानेश्वरांना पाहावं. परंतु आत गेल्यानंतर काही दिसलं नाही हो तिथे. तिथे फक्त असा शुभ्र आणि नील असा वर्णाची प्रभा होती. तो प्रकाशमय अशा अवस्थेत देहाची अवस्था नाही, प्रकाशमय अशी अवस्था त्यांची आहे ती मला पाहता आली. म्हणून ह्या नीलवर्णाचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो आहे. पाणी जसं लाटेच्या स्वरूपात दिसतं आणि तोपर्यंत ती लाट नष्टही होते, विजेची चमक असते, ती चमक आहे तोपर्यंत वीज दिसते, तोपर्यंत ती गेली की फक्त आवाज राहतो. तेव्हा हे तुम्ही लक्षात ठेवा की काय कशा प्रकारे हे शास्त्र आहे. हे शास्त्र म्हणून आपल्याला सर्वसामान्य माणसाला या शास्त्रात फार शिरण्याची गरज नाही. त्याला एवढी माहिती असली तरी पुरे झालं. त्याला पाहिजे सगुण नाही. मेघश्याम असा वर्णाचा श्रीकृष्ण समोर उभा आहे, धनुष्यधरधारी असा राम उभा आहे नीलवर्ण, ज्याच्याकडे पाहता पाहता प्रसन्न होतो आपण. आपल्याला हे पाहिजे. हे आलं तरी पुष्कळ आहे. म्हणून रामाचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या. हे नाव घेता घेता कुठेतरी तुमच्या मनामध्ये एक प्रकाश येईल असा. त्याच्या नादामध्ये तुम्ही गुंतून जाल आणि नादात गुंताल तसा तो प्रकाश त्याच्या समोर येईल आणि या प्रकाशात तुम्ही विलीन होऊ. हे म्हणणं तुम्हाला सोपं वाटतं पण हे शक्य आहे. माझा एक तुम्हाला अनुभव सांगतो या ठिकाणी की पूर्वी, आता ही माझी उपासना करून साधारण 1975 साली ही उपासना माझी सुरू झाली आणि सुरुवातीला गुरुचं प्रेम खूप असतं, हळूहळू ते लय पावतं आणि मग पुन्हा उत्पन्न होतं. या ठिकाणी एकदा असं दिसलं की भीमातीरी आहो, एका नावेत आपण बसलेलो आहोत, सद्गुरूंच्या पादुका त्या नावेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि पादुका पाहता पाहता भान हरपला आणि एक असा तोंडातून अभंग सुटला, पटापट लिहून घेतला. दुर्दैवानी तो अभंगात माझ्यापाशी नाही आहे.
तो अभंग कुठे हरवला मला माहिती नाही, परंतु या अवस्था असतात. तुम्ही त्या अवस्थेत गेल्यानंतर ते आपोआप सुस्त. तुकारामांनी अभंग लिहिले, रामदासांनी लिहिले, सगळ्यांनी जे जे काही त्या संताला त्या अवस्थेत गेल्यानंतर ते स्फुरण होतं, ते स्फुरण होतं एवढाच अनुभव मला आठवतो, बाकीचं काही मला आठवत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणजे केवळ काळा नाही आहे, तो नीलवर्ण आहे. जरी आपण श्यामल म्हटलं असलं तरी तो नीलवर्ण आहे. आपल्याला वाटतं की छान याची पूजा करावी, याच्या लीला पहाव्या, राधेशी त्याचा कसा नृत्य झालं ते पहावं, आनंदात वेळ जावा. कुठलाही साधू संत तुम्ही पहा, जो खरा जर पोचलेला साधू असेल तर त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची प्रसन्नता असते, आनंदी असतो तो, विनोदी स्वभावाचा असतो, जीवनाचा आनंद प्रत्येक गोष्टीत घेण्याची त्याची ताकद असते. तेव्हा हे जर तुम्हाला करायचं असेल आनंदाने राहा. तुमच्या जी काही परमेश्वरांनी तुमच्या कुटुंबाची जबाबदारी सोपवलेली आहे ती आनंदाने पार पाडा. प्रत्येक जण काही पैशांनी श्रीमंत असत नाही, प्रत्येक घरातल्या प्रत्येकाची प्रत्येक हौस तुम्ही पूर्ण करू शकणार नाही, ठीक आहे, परंतु घरातल्यांशी प्रेमाने वागून पहा. तुमच्या मुलाला तुमचं धाक नको, तुमचं प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि या प्रकारे जर वर्णन कराल तर घरात आनंद लागेल, आणि हा आनंद असल्याशिवाय उपासनेत तुमचं लक्ष लागणार नाही. उपासनेत जर लक्ष लागावं वाटत असेल तर हा आनंद तुम्ही उत्पन्न करू शकले पाहिजे. आता ह्या निळ्या रंगाचं जर वर्णन करायचं असेल तर त्या दृष्टीने विठ्ठल पहा काळा आहे. भानुदास संत काय म्हणतात आणि रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात रामरायाचं जे वर्णन आहे ते गगनासारखं आहे असं केलेलं आहे, नील वर्णन. निळा काय म्हणतो संत निळा, पंढरपूर हे निळ्याची खाणी नव लाव साजणी देखी येणार. भानुदास म्हणे नील हा चोखडा सुजडू हा जळा जीवन, तेच वर्णन रामदासांनी केलेलं आहे. नभासारिखे रूप या राघवाचे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. हे जर नभासारखं राघवाचं रूप तुम्ही जर चिंताल तर या भवाचं मूळ नष्ट होईल. या मूळ रोखून ठेवल्यामुळे आपल्या मनात माया उत्पन्न झालेली आहे आणि ही माया आनंदापासून आपल्याला दूर घेऊन चालली. या आनंद जर पाहिजे असेल तर ही माया सोडली पाहिजे, ह्या नीलवर्णाकडे गेलं पाहिजे. आनंद लहरी ही खरी आपली परमस्थिती आहे. अशा लाटा येतात, मी माझ्या अनुभवाने सांगतो तुम्हाला. आणि त्यानंतर या सांसारिक व्यावहारिक आनंदाकडे पाहायचीसुद्धा ढुंकूनसुद्धा पाहायची इच्छा होत नाही. या लाटा जर तुम्ही अनुभवल्यात तर त्यासारखं दुसरं सुख नाही. सच्चित आनंद हे खरंच सुख आहे. हॉटेलात जाऊन चार चमचमीत पदार्थ खाण्यामध्ये, नृत्य पाहून नृत्यांगनांचं सुमधुर नृत्य पाहण्यामध्ये, अत्यंत सुमधुर असं गायन ऐकण्यामध्ये, या सगळ्यांच्या आनंदाच्या ठेव्याच्या शेकडोपट आनंद त्या वर ठेवलेला आहे. हा घेतला तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही आनंदाची गरज नाही हे लक्षात ठेवा. हा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि हा आनंद प्राप्त करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. हा अधिकार तुम्ही जरूर त्याची कामना करा. सद्गुरू तुम्हाला तिथे पोचवेल यात शंका नाही. प्रेम आणि आनंद हेच जीवनाचं इतिकर्तव्यता आहे. साध्या राहा, काही आवश्यक नाही या सगळ्या पर्याय लय होऊन आणि अमोक तो हे थिओरॅटिकली सगळं ठीक आहे. त्याच्या मागे लागाल तर तुम्ही आहे तोही आनंद गमवून बसा. अत्यंत प्रेमाने राहा. तुमचा चेहरा पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटली पाहिजे. तुमच्या चेहऱ्याचं हसू पाहिल्यानंतर लोकांना आपण हसावं, आनंद उत्पन्न करावा, आनंद घ्यावा अशी भावना उत्पन्न झाली पाहिजे. तर नामस्मरणावर हे जे सहा सात वेगवेगळ्या प्रकारचे भाग आपण घेतले, तुम्ही चिंतन करा, यातून काहीतरी बोध घ्या.
आणि आनंदाने जीवन जगा. नमस्कार.